बऱ्याच दिवसापासून मला रिक्वेस्ट होती की लक्ष्मी तुझा होम क्लिनिंगचा व्लॉग टाक, ब्लॉग टाक, क्लिनिंगचा व्लॉग टाक, व्हिडिओ टाक. तरच मी असा विचार केला की काणी आज मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये क्लिनिंगचा व्हिडिओ टाकावा. आणि सगळ्यांनी, बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केलं असं की तू साडीमध्ये हा व्लॉग टाक, की तू कसं मॅनेज करतेस, काय करतेस. बट लिटरली खरं सांगू, मला स्वतःलासुद्धा मॅनेज करायला त्रास होतो. तर हा जो डे आहे हा आहे समथिंग, आमचं जे घराचं कलरिंगचं काम चालू होतं आता त्या टायमिंगचा आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण इतकी डीप क्लिनिंग जी मी केलेली आहे ना, ती बऱ्याच दिवसानंतर केलेली, आणि मी असा विचार केला की हा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा. तर ठीक आहे, आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप सो सगळे मजेत असतील, खुश असतील, हॅपी असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि पटकन म्हणजे पटकन असं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण डिटेलमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे. एवढी खास नाही. मी काय म्हणते, मी आपण ती मी म्हटलं होतं ना चांगली नाही राहणार इकडची, ते पांडे मिठाईची जी थपिली ना आपण त्या दिवशी, ती तरी चांगली होती ना किती. मला ते हे कॉकटेल खूप आवडत, तेच कॉकटेल खूप आवडत मला. हिचं पाय काय चाललं? बिंडोको सारखं काही पण बोलू नको, येऊ दे. पिशवीवर काय बसायला आवडत रे तिला, ते कलरचं काम चालू होतं बघ ना, कशी पिशवीवर बसायची. हा ना, ते पेपर मध्ये पूर्ण लपून द्यायची, म्हणजे पेपर अंगावर घ्यायची आणि परत मग त्याच्यात बाहेर निघायची. ते बघ, ते बघ, हिला पिशवीचं घर बांध बर. तो क्या कहना है आपका इसके ऊपर, इसको पॉलिथीन का घर पसंद है. कुछ तो बोलो भाई, कुछ तो बोलो. याच्या पेक्षा ना ताक आणले असते ना ताक. मम्मी आता पेऊन घ्या, दूध बोलली मी तरी चार पाच बोललाय. लस्सी हा बोलला ना, लस्सी कोण बोलला? या असणं विचारलं होतं, लस्सी आणतो म्हणे. तू बोलली काय गप? अगं तू बोलली, मी माझ्यासाठी लस्सी बोललो होतो का? तू बोलली ना लस्सी पिलं चांगलं राहील पोटाला असं तस, आणि म्हणते आता तिला काढते माशाला, दुनिया उलटी झाली त्याची. गया हो काम से, चल निकाल उसको. त्याला तिथेच राहू दे आता, कोणाला देऊन टाकू? त्याला सिंगल घर बांधायचं, सिंगल घर बांधायचं, त्याला उन्हात घर बांधायचं. चला ही बडबड चालू राहील, व्लॉगला स्टार्ट करूया. तर व्लॉग स्टार्ट करताना मी तुम्हाला इथे दाखवते आहे व्हाईट कलरचे पडदे. मला बरेच जण बोलले, बऱ्याच लेडीज पण बोलल्या की तू इतकं कसं काय मेंटेन व्यवस्थित ठेवतेस, आणि त्यात तू पांढरे पडदे लावलेस म्हणजे कमालीची गोष्ट आहे, हे कसं काय मॅनेज करते. बट कसं असतं ना की सवय त्या गोष्टीची आपण लावून घेतली ना, ते बरोबर मॅनेज होतं. तर इथे जे मी पडदे आणलेले होते व्हाईट कलरचे होते, आणि व्हाईट कलरच पुढच्या हॉलमध्ये एकदम बेस्ट वाटत होता आणि एकदम छान वाटत होता, रॉयल लुक येत होता. आणि मला वेगवेगळे लुक्स तयार करायला, किंवा मी असे मेकअप आर्टिस्ट आता बनलीच आहे, आणि पण त्या आधीपासून हा शौक आहे मला, म्हणून मी बनली मेकअप आर्टिस्ट. पण आधीपासून ह्या सवयी आहे छान राहायचं, प्रेझेंटेबल राहायचं, घर पण प्रेझेंटेबल ठेवायचं, सगळं काही ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे मला आधीपासून आवडतं. तर इथे जे आहे हे सगळी डस्टिंग काय काय करायची मी तुमच्यासोबत शेअर करत होते. तर इथे मी चादरी, गोधड्या, कपडे, एक्स्ट्राचे कपडे, डेलीचे कपडे, ह्या बऱ्याच गोष्टी मी काढत होते. कारण नेमकीच मी गोव्यावरनं पण जाऊन आली
झालेली आहे, त्याच्यामुळे पण घरामध्ये थोडं अस्तव्यस्त झालेलं होतं त्याच्या बाबांनी केलेलं. अस्तव्यस्त म्हणण्यापेक्षा तिथली गोष्ट तिथेच ठेवलेली, म्हणजे भले तिला धूळ लागली तरी चालेल. आणि अगदी म्हणजे दोरीवर वाळत घातलेले 8 दिवस 5 दिवस 7 दिवसाचे कपडेसुद्धा काढलेले नाही त्यांनी. तर असं हे वातावरण आहे, त्यामुळे मला ह्या गोष्टी स्वतः करायची ही सवय लागलेली आहे. तर 2-3 दिवसापासून म्हणजे कंटिन्युअसली म्हणजे मी कपडे धुत होते, रोज 4 ते 5 वेळा मशीन लागत होतं. असं करून करून मी एवढी सगळी कपडे धुतली, सगळी टोटल. कारण काय असतं ना, आपली कामं आपल्यालाच करावी लागतात म्हणून ही सवय पण लागून जाते. आणि मला वाटतं की माझ्यासाठी ही सवय चांगली आहे, थोडंसं व्यायाम पण होतो, योगा पण होतो, सगळ्या गोष्टी होतात. तसं तर आईच्या हाताखाली एवढी वर्ष घातली, ती वाया गेली नाही माझी. कारण घराचा आटोप ठेवणं किंवा घराला मॅनेज करणं हे मला बऱ्यापैकी आलेलं. शिक्षणही केलं पण आईच्या हाताखाली बरीच कामं केली, त्यामुळे मला त्या गोष्टींचा आनंद वाटतो. आता मध्ये मध्ये थोडंसं हे वाटायचं, पण आता आनंद वाटतो स्टार्टिंगला की म्हणजे बाकी पुढचं शिक्षण करायला लग्नाआधी मला एवढं टाईम मिळाला नाही. लग्न झाल्यानंतर नवऱ्याने शिकवलं, बट आधी मला मिळालं नाही काही गोष्टी करायला, जे पुढचं जे माझं बाकी होतं ते करायला. बट आत्ता असं वाटतं की ठीक आहे, वाया गेले नाही दिवस, काहीतरी चांगलं शिकायला मिळालं. आणि इतकं चांगलं शिकायला मिळालं की ह्या गोष्टींचा उपयोग मला घरातल्या कामांतच नाही, बाहेरची कामं म्हणजे माझं आता जे मेकअप स्टुडिओ आहे ते सगळ्या काही बिझनेस, ह्या सगळ्या गोष्टींना मॅनेज कसं करायचं, त्यांचा आटूक कसा ठेवायचा, हे सुद्धा मला शिकायला मिळालं. तर इथे सगळे काही कपडे मी आधी काढून घेत आहे दोरीवरचे, आणि त्यानंतर हे सगळं काही बाकीचे कपडे मी धुणार आहे. आणि तुम्हाला सांगते ना की उन्हाळा आहे, आणि उन्हाळ्यामध्ये ना मशीनला कपडे लावते मी, धुते, बट स्विंगला टाकण्याची एवढी कधी कधी गरज पडत नाही. हां, जास्त कपडे आहेत आणि मला जागा कमी आहे, तर त्यावेळेस मग मी स्विंगला लावते. बट असं गरज पडत नाही की वाळायसाठी लावलेच पाहिजे, कारण बऱ्याचदा वाळून जातात. आणि हे सगळे कपडे झाले धुणपर्यंत ते बेडशीट वगैरे मी धुतलेले, आणि ते मला वाळत घालता येत नव्हते. तर एका आवाजातच माझं लेकरू आलं, त्याला कळाली आईची दशा. तसाही तो 6 फुटाचा होत आला आहे आता, आणि त्याचा हाईटचा फायदा घ्यायलाच पाहिजे आपण ऑब्व्हियसली. मुलांनाही थोडेफार कामं सांगितले पाहिजे. आधी असं होतं ना की हर्षातला मी खूप कामं सांगायची, म्हणजे त्याला ना एक सवय लावून टाकली होती, हे दे बाळा ते दे बाळा, फाऊलके वेळामध्ये किंवा मग त्याला अभ्यास नसला त्यावेळेस मी बरीच कामं सांगायची त्याला. मग जसं तो 8वी 9वीला गेला 10वीला गेला ना, त्याची सगळी कामं ना मी अशी फक्त 5% ठेवली, म्हणजे फक्त 5% ठेवलेली. आणि आत्ता असं झालं ना की 10वी संपल्यानंतर पुन्हा तीच स्थिती झाली, म्हणजे तो घरी असतो, त्याला फक्त क्लास वगैरे असतो, 10वी झाली आहे रिझल्ट लागले नाही आहे म्हणून इकडे तिकडे बसतो किंवा मुलांमध्ये तवळका करत बसण्यापेक्षा मी त्याला ना काम देत असते, तू एवढं कर, तू तेवढं कर, तू हे असं कर. म्हणजे जसं आईने मला सवय लावली ना, तसंच मी माझ्या मुलालाही सवय लावते. असं नाही की मुलगी आहे तर तिने काम केलं पाहिजे वगैरे वगैरे, माझ्या माइंडमध्ये असं नसतं, असं नाही आहे. मुलांनाही सगळे केले पाहिजे, मुलांनीही कामं केले पाहिजे. हां, त्याचे बाबा कामामध्ये कंजूस आहेत, घरातली ही कामं त्यांना आवडत नाहीत, बट कधीतरी त्यांनाही मी सांगते. आणि त्यांना माझं फेवरेट कोणतं काम सांगताना मी हे एका व्लॉगमध्ये सांगितलं आहे, मिनी व्लॉगमध्ये, ते बघायला विसरू नका. त्या व्लॉगमध्ये ते मला परफ्यूम मारत होते, तर त्या व्लॉगमध्ये सांगितलेलं आहे मिनी व्लॉगमध्ये, तर बघायला विसरू नका. तर इथे चादरी वगैरे सगळ्या मी धुत होते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू ना, मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार होते की कुणास ठाऊक मी इतकी धावपळ करते, काम करते, पण वेट ना वाढतच चाललं आहे. समथिंग मला म्हणजे 4 ते 5 6 वर्ष 6-7 वर्ष झाले, मला आठवतच नाही की माझं वजन 70 खाली गेलं आहे, म्हणजे मला आठवतच नाही. आता बऱ्यापैकी तरी माझं वजन ना 70 राहायचं, 70 म्हणजे 75-76, 70-75-76, 78 हेच राहायचं. पण आता 80 क्रॉस झालं आहे, म्हणजे 82 झालं आहे. म्हणजे आज आहे ना समथिंग 5 तारीख, 5 मे आहे 2024, आणि आजसुद्धा म्हणजे मी काल पण मॅमकडे गेले डॉक्टरकडे, चेक केलं ना 82 वेट होतो माझं, 82 लिटरली मी इतकी घाबरले खरंच. तर इथे आहे मस्तपैकी आता हा कपड्यांचा बाजार लागलेला, हा छान असा आवरून येणार आहे. आणि खरं सांगू ना तुम्हाला की खरंच मजा येते आपली कामं आपल्याला करायला, खरंच कधी कधी खूप मजा येते, कधी कधी खूप कंटाळा येतो बट येते. आता तुम्हाला सांगते ना 3 ते 4 दिवसापासून इतकं बॅक पेन होतं, इतकं अंग दुखते काम आवरून आवरून आवरून, आणि इतकं थोडंसं टेम्परेचर आलं आहे, ताप आलाय, बट कामं माझी थांबत नाही. आजही 10 ते 12 लोकांचा स्वयंपाक केला, पूजाचं सगळं काम आवरलं. हर्षदनी पुढचं हॉलच्या फरच्या पुसल्या पहिल्यांदा आयुष्यात, म्हणजे समथिंग दुसऱ्यांदा मी किचन वगैरे साफ केलं, स्वयंपाक केला, पूजा मांडली, भांडी लावून इतकी कामं केली ना सकाळपासून की ज्याचा काही इश्यू नाही. ते हर्षद प्रेम खेळत होता, त्याला इग्नोर करा.
आणि ठीक आहे थोडासा वेळ त्यालाही देते मी की प्रत्येक वेळी मुलांना कामं सांगणं किंवा बोलणं रागवणं हेच गरजेचं नसतं. कधीतरी त्यांनाही स्पेस पाहिजे, हवा असतो, त्यांच्याही आवडीच्या गोष्टी त्यांना करायला दिल्या पाहिजेत. आणि जर आपण हे केलं नाही ना तर मुलांना रागवतात, मग चिडचिड करायला लागतात आणि मग आपलंही कामं करत नाही आणि त्यांचीही कामं करत नाही आणि कुठलीच कामं करायला त्यांना मूड लागत नाही. तो स्टेप बाय स्टेप त्यांना काम सांगा पण स्टेप बाय स्टेप सांगा, हळूहळू सांगा, एकच एकदम असं मागे लागू नका त्यांच्या. ठीक आहे, तर इथे जे पॉलिथिनवरच ओपन राहत ब्रश घेतला हर्षदनी, ब्लॅक आणि व्हाईट ठेवलाय. चला ते कपडे भरते, हे व्यवस्थित लावते. बघा किराणा कसा पडलाय, हे सगळे कपडे इथे भरून ठेवलेत आता, कारण हे मी आता त्यात लावू नाही शकत कारण त्यात इतके बरेच कपडे असे अस्तस्त होऊन गेलेले आहेत त्यात पण, आणि आता बरेच व्यवस्थित सेट करून लावायला लागतील आणि त्यात पण, त्यामुळे मग हे कपड्यांचं फक्त घडा करून ठेवला तिकडे तिकडे पडू नये म्हणून, मग नंतर कपड्यात व्यवस्थित लावता येतील. आणि दुसरी गोष्ट किराणा बघा, हा एवढा असा किराणा पूर्ण असं सगळं हे सामान साहित्य इकडे, हे साहित्य याच्यामध्ये दोघांच्या याच्यात गहू आहेत, तांदूळ दोघांच्यात गहू आहेत, तिकडे बारीक बारीक सामान आहे, याच्यात साखर तांदूळ बऱ्याच अशा गोष्टी, किराण्याचा डाळी साळी. आणि हे मी एरियलचं एक बॉक्स घेतलेलं ॲक्च्युली, तर मला हे 4 किलो 2 किलो पावडर फ्री, देन त्यानंतर 1 लिटर मला त्याच्यामध्ये लिक्विडसुद्धा मिळाले डार्कसाठी. आणि मी हे सरगमचं घेतलं आहे 5 किलोचं आणि त्यावर मला हा बॉक्स फ्री मिळालेला. मी बऱ्याचदा अशा गोष्टी करते की जिथे आपला फायदा होईल किंवा बार्गेनिंग होईल ह्या गोष्टी मी बघत असते नेहमीच, तर हे सगळं काय असं केलेलं आहे. हा मला खाऊला किंवा कशाला डबा हा काम येईल, मी तर पावडरला नाही करणार, हा खाऊला करेल मी हर्षदच्या. आणि हे पावडर भरून ठेवते, थोडं कशात काढून घेते, मशीनचं ते वेगळं काढते आणि हे मी आणलं एक्स्ट्रा, म्हणजे आपण पायपुसण्या गोधड्या वगैरे धुतो त्यासाठी. आणि मशीनला माझ्या काहीही प्रॉब्लेम होत नाही, 10 वर्ष झाले अजून काहीही प्रॉब्लेम झालेला नाही आहे. सो त्याच्यामुळे मी गोधड्यांना वापरते हे. आणि तर उन्हाळा आहे म्हटल्यानंतर गोधड वगैरे धुणं गरजेचं आहे. ही माऊची बॅग इथे ठेवली मी अशी मस्त, तिचे पण हाल झाले व्यवस्थित ठेवल्याने जाते, तर तो आता हे कलरचं सगळं काम चालू आहे त्याच्यामुळे. मग बाय द वे कलर असा झालेला आहे पर्पल टाईप, इकडे कलर दिला आणि इकडे तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये काय आहे. आणि हे पेपर आहेत आणि इकडे एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत, तर पेपरसुद्धा लावून घेते कप्प्यांना जेव्हा मी कप्पे आवरायला काढेल तेव्हा पेपरसुद्धा लावून घेते. आणि वरतीसुद्धा एकदम छान असं हा डार्क आणि हा थोडं लाईट असं कॉम्बिनेशन केलेलं आणि व्हाईटचं, तर ह्या गोष्टी मी सेट करून ठेवल्या, त्या काढायची काहीही गरज नाही, फक्त इथे थोडंसं असं बसेल सगळं साहित्य. आणि नंतर माझं हेअरड्रेसिंग टेबल पण सगळं आवरायचं, इतकं बचवस इतकं घाण झालं आहे ना, तर हेअरड्रेसिंग पण आवरायचं आहे मला, तसंच तसं आवरते सोफा वगैरे हे पण भरते. त्यासाठी एक पिशवी काढून घेते. आणि ह्यावेळेस आम्ही हा कलर दिलेला ग्रे कलरचा कलर दिलेला ॲक्च्युली, तर तो कसा वाटतोय सांगा. हे फूल आम्ही पहिले असं गुलाबी थोडंसं असं जांभळं होतं, बट आता आम्ही ह्याला असं ग्रे केलेलं आहे, ह्या पेण्यासुद्धा ग्रे केलेलं आहे. अजून ह्याचे पडदेसुद्धा बाकी आहेत, तुम्हाला माहिती आहे की ह्या साईडला माझ्या पूर्ण वॉलला पडदे असतात, तर ते पडदेसुद्धा बाकी आहेत. इथला पडदा पण बाकी आहे, इथला पण, हे सगळे कर्टन्स बाकी, इथला पण कर्टन बाकी आहे, तर मी तिथे कर्टन्स लावून घेते. इथे एक बॅग होती हर्षद, माझं एक काम करशील, अरे मी काढून टाकल त्याच्यातून, नको टेन्शन घेऊ, पण तुम्हाला प्रॉमिस तोडलंच हे लक्षात ठेव, कळलं का तुम्हाला. मी म्हटलं गेम डिलीट कर, बाबांच्या समोर त्या दिवशी मार खाल्ला असा हिशोब बोलला, मम्मी डिलीट केला म्हणे मी, तू करून पुन्हा तेच करतोस ना म्हणून मला राग येतो, लक्षात ठेव तू प्रॉमिस तोडतोस ना तुझं तेच. आणि हा आरसा मिरर ना हर्षदने पुसलाय, तर बऱ्याच असे गोष्टी आहेत की ते मला पुसायच्यात आणि हे धुतलेलं तर पुन्हा धुवायला, माझा पडदा पण वाळलेला हा पण, मला असं वाटतं ह्याला एकदा इस्त्री वगैरे करून घ्यावा म्हणजे मग तो बरा पडेल. आणि आता हे कपडे सगळे ह्यात टाकून घेतो. तुम्हाला एक गोष्ट दाखवतं, ही जी पॅन्ट आहे ना ही हर्षदची,
तर ही पॅन्ट तो ना मातीत बसलेला खेळलेला बहुतेक, तर हे खराब झालेलं तसं मित्रांसोबत गेलेला बॅक साईड. ही तर मला असं वाटतं मला जे लिक्विड भेटलं आहे ना ते डार्क रिमूवरचं, तर त्याने काढून घ्यावं असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की हे मशीनमध्ये मी साधं 15 मिनिटावर लावली होती, निघाली नाही, तर मग हे काढून घेते व्यवस्थित, कारण काल प्रचंड असे कपडे होते जमलं नाही मला. तर मग आता हे काढून घेते आणि ह्यावर लिक्विडने वॉश करते याला. पण आत्ता नाही संध्याकाळी किंवा मग ही सगळे कपडे हे सगळं आवरल्यानंतर करते. आत्ता काही करत नाही त्याला, आत्ता फक्त इस्त्रीचे कपडे वगैरे पॅक करून देते. आणि आता ऑलमोस्ट किती वाजलेत, आत्ता वाजलेत समजून 4:15. आणि आता हे इकडचे कपडे पण झालेले आहेत माझे. तर इकडे हे सगळे मसाले मी इकडे आणून ठेवलेले आहेत ॲक्च्युली, आणि तेलाचा डबा पण इथे ठेवलेला आहे. किचन वगैरे सगळं साफसुथरं आहे आणि काही मसाले मला अर्जंट लागत होते म्हणून मी वरती काढून ठेवलेले आहेत. तर हे असं छानपैकी असं आवरलेलं आहे, तर ते हे आवरून घेते. आय थिंक माठ्याला पण नळी लावायची आहे. बघा सगळी माती झालेली आहे झाडाची बाकी अजून, पण ए सी जो चालू आहे तोपर्यंत मी नाही जाऊ शकत, डायरेक्टली मला पुसावं लागेल. पण ते पण झालेत. आता हे परत पण ह्या इथे असे वाळत घातले, तिथे दोन टाकलेत मी, अजून एक टाकते. आय थिंक एक खाली पडलं आहे की काय. ओ शिट, एक पडदा खाली पडला यार. ते व्हाईट पडदे पण ह्यांना काही सुद्धा सहन होत नाही. तरी माझ्याकडनं थोडासा इथे डाग लागला आहे असं वाटतं, ह्याला परत धुवून घ्यावं. इथून एक खाली पडलेला, ॲक्च्युली हवा इतकी चालू आहे ना त्याच्यामुळे पडला असेल. एक खाली पडला, अर्षदला पाठवते खाली धुवायला लागेल. तो त्यांना टाकता येणार असं आहे बघा, दिसला का तो व्हाईट. आणि हा जो प्रचंड असा किरण्याचा पसारा पडलेला ना गाईज, म्हणताना मी तुम्हाला खरं सांगते इतकं छान कपाट दिसत होतं आवरल्यानंतर, इतकं सुंदर दिसत होतं ना, अप्रतिम दिसत होतं म्हणजे दिसतच आहे अजूनही. आता 3 ते 4 दिवस झालेत आवरून, बट मी सांगते ना आवरताना इतका जीव गेला ना, इतका जीव किराणा आवरायलाच मला लिटरली 5 ते 6 तास लागून गेले. ते पण मला म्हणासारखं झालं नाही, 5 ते 6 तास लागून गेले. आणि त्यानंतर किचनला छान असा व्ह्यू आला. तर तुम्हालाही किराणा भरताना एवढाच वेळ लागतो की काय होतो ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. नेहमी मला एवढा वेळ लागत नाही, बट काय ना की आता तुम्हालाही माहिती आहे की कलरचं काम झालं आहे, मी गोव्यावरून आले, गोष्टी अस्तव्यस्त होत्या, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी झालेल्या, बाकी असं कधी होत नाही. आता ही जी कपडे आहेत फक्त हे सगळं रुमाल वगैरे हे सगळं पडदे वगैरे सगळे झालेले, आता फक्त पायपुसण्या वगैरे बाकी आहेत, ते सगळं मला क्लीन करून घ्यायचं. आणि मी ते आवरलं आहे तरीसुद्धा माती पडलेली, तर मी ते छान सावरून मातीच असते, त्याच मला भरून घ्यायची होती माती, पण ती जमलं नाही कारण माती पण उभी झाली आणि पडदे थोडासा खराब झाला, तर त्याला पुन्हा धुवावाच लागणार आहे. तर मस्तपैकी आता एक पादलीमध्ये ना कपडे एक पडदा आहे ना ती भिजत घालते, फरच्या पुसायच्या बाकी तसून एवढे कपडे त्यातून पडदे भिजत घालते. तर माझ्या डोक्यात ना एक गोष्ट आली की मी म्हटलं का नाही की जीन्स वेगळी भिजत घालावी. आणि नेहमी मी एक गोष्ट करते, जेव्हा पण मी कपडे बादलीत भिजत घालते ना तेव्हा काय करते ना की नळ स्टार्ट करून मग त्या पावडर टाकते, म्हणजे काय होतं ना त्याचा जो फेस आहे ना तो जास्त प्रमाणात होतो, चांगल्या प्रमाणात होतो. झोपेतून उठली ना ती ओढा वाजले 4:45. बरोबर एक तास झाला त्या गोष्टीला, कपड्यांचं काम आवरलं आहे. आणि इथे मी घेतलं असं एक गार थंडगार पाणी माठातलं आणि हे काम माझं एक दिवसात नाही होणार, कारण एक दिवसात हे सगळं काहीच नाही आवडणार. जसंजसं जे सगळं काय आवडतं तसंच तुम्हाला मी शेअर करते. आता हे सगळं काही आवडतं आवडतं मला टोटली 8 दिवस अजून जाणार आहे, कारण कलरचं काम झालं आहे त्याच्यामुळे मग बऱ्याच गोष्टी अस्तव्यस्त किंवा सेटिंग पण चेंज करायच्यात काही. आणि टोटल सगळे कपडे धुणं उन्हाळा आला आहे त्याच्यामुळे बाकीचे कपडे धुणं, त्यानंतर मला लोणचं बनवायचं थोडंसं आणि थोडं ना साबुदाण्याच्या चकल्या. आणि ते म्हणतो ना आपण चकली आणि पापड बनवायचे साबुदाण्याचे, ते फार आवडतात आम्हाला खरं.
आणि तुम्हाला सांगते की हे जे आहे ना, हे सगळं हवा हे सगळं अजून धुवायचं, कारण ह्या किराणा भरायचं, हे सगळं धुवायचं आणि हे सगळं पूसपास डस्टिंग हे सगळं करायचं. मला माठामध्ये मी नळी लावून दिले कारण म्हणजे माठ भरत राहील, कारण पाणी कमी झालं होतं म्हणून माठ मी कालच घासून ठेवलेला. आणि हे सुद्धा सगळं टोटल काढून आवरायचे आणि घासायचे. आणि पिली जॉबांनी हे ग्लास लावले आहेत ते त्यांच्या हिशोबाने, तर ते चुकीचे लावलेत पण तरी बरे त्यांनी लावले होते. तर किराणा तरी एक एक त्याच्यातून सगळं काढणं चाललंय जसं जसं लागतंय तसं. आणि तेल डब्बा संपला म्हणून मी इमर्जन्सी ते आणलेलं होतं, तर हे आता करायचं. त्याला आता क्लिप लावते. आणि माझ्या आणि हर्षासाठी आता बर्नआउट मस्तपैकी एक हे सिरप आणलेले आहे मी बरेच असे. तर मग एक आहे रोज मँगो आणि ऑरेंज, तर मला मँगो ऑरेंज खूप आवडतं तर मी बनवते. आता बर्फ सेट झाला आहे की मी बघते, कारण आमच्या फ्रीजमध्ये बर्फ सेट होत नाही. दाखवते फ्रीज दुसराच घ्यायचा आहे मला, बट आत्ताच नाही. आणि भाजी मी खाली होते म्हणून असं ठेवलेली पटकन. तर हे बघू शकता तुम्ही, साईडला बर्फ वगैरे होतो पण याच्यात असं बर्फ होत नाही आणि याचं सगळं पाणी गळून गेलेलं आहे ॲक्च्युली. तर आणि फ्रीजसुद्धा बऱ्यापैकी इतकं खराब झालं आहे, बघू शकता तुम्ही. ते संध्याकाळी किंवा मग सकाळी कुठल्या हालत मग तुम्ही आवरणार, तुम्हाला दाखवतो फ्रीजच्या हालसुद्धा तुम्ही बघू शकता. तर ते रोजचं हे दुधातच छान लागतो. तर मी ते ऑरेंजचं बनवते, कारण मँगोचं ठेवलेलं हर्षातून कुठे, तर हे ऑरेंजवालं बनवते मी. आणि तुम्ही बघू शकता माझा घरातला पसारा, फ्रीज पण किती गंद झालं आहे. तर आणि ठीक आहे, एक आवरू आता काय करणार आहे, एकटी पडून जाते होत नाही मला. तर तरी पण मला पार्लरला जाणं होत नाही, सलूनला सुद्धा जाणं होत नाही मला, कारण एवढ्या म्हणजे एवढं हे होऊन जातं ना की खूप खूप प्रचंड. आणि गेले एवढ्या एका ह्या महिन्यात म्हणजे मार्च आणि एप्रिल मला इतका गंदा गेला, इतका गंदा गेला ना की मी म्हणजे विचार पण करू शकत नाही इतका गंदा गेला. मला अजिबात नाही आवडला, एवढे प्रॉब्लेम्स आले आणि एवढे लोकांचं वृत्ती खराब होती, तेवढे लोकांनी म्हणजे एवढे काय काय कारस्थानं केले, काय केलं त्यांनी आम्हाला त्रास देण्यासाठी. इट्स ओके, बट एप्रिल आणि मार्च आणि एप्रिल इतका गंदा गेला, खूप गंदा. त्या डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत एखादा व्हिडिओ करेल. तर मला पार्लरलासुद्धा जाणं होत नाही, स्टाफ आहे तिथे स्टाफ करून घेतो सगळं आणि मी इकडे बघत असते. पण तिकडे जाणं मी तरी रोज जायची पण आता बऱ्याचदा माझं कमी झालं आहे खूप जाणं. तर आता म्हणजे दोन चार चार दिवससुद्धा माझं जाणं होत नाही, एवढं मला एवढी मी बिझी झाले. सारखं कोर्ट पोलीस स्टेशन माझं सारखं चालू आहे. पण बऱ्यापैकी आता कवर झाले आणि अजून आहेत पुढच्या तारखा, तिथे सुद्धा परत जाणं आहे कोर्टात. तर चलो आता हे सगळे सिरप वगैरे हर्षातला मला असं बनवते, छानपैकी असं मस्त बनवते सिरप आणि खूप छान असं मस्त की पिते, थोडं रिलॅक्स होते आणि स्वयंपाक लवकर करते, कारण झोपच होत नाही, अजिबात झोपायलाच मिळत नाही. म्हणून सकाळी खूप लेट होतं तरी गावावरती पडत. तर हे जे सिरप आहे ना, हे मी दर उन्हाळ्यात आणते म्हणजे आणतेच. तर मला फार म्हणजे फार आवडतं हे. मला जे आहे ते बऱ्याच ब्रँड येतात पण मला हे आवडतं. तर यातले मी दोन झाकणं ह्यात टाकणार आहे आणि थंड पाणी, त्यामुळे बर्फाची एवढी काही गरज नाही पण आहे. बर्फ ठेवणार आहे मी आता त्यात सेट व्हायला हळूहळू, बघू आता सेट होतो आहे की नाही. तर थोडा तर झालेला सेट हा, ह्याच्यामध्ये मी जस्ट फक्त असं ट्राय केलं होतं होतं आहे की नाही. तर हे जे आहे ना, यात थोडंसं असं झालं आहे, हे ट्राय होतं माझं. ही वाटीच पाण्याची गळते म्हणून मग असं झालेलं. भांडी घासून ठेवली, जेवणाची भांडी घासायची बाकी फक्त. आता 4 वाजले, 5 तर घासून घेते आणि स्वयंपाकायला लागतं. तर टाकते आता हे मस्त. एवढ्या दगदगीमध्ये ना मला असं नेहमी वाटतं की मी काहीतरी हलकं फुलकं खाल्लं पाहिजे, बट आज असं वाटत होतं की नाही आज ना थोडंसं लिक्विड काहीतरी पिऊया. तर हे जे सिरप आहे, हे सिरप मी नेहमी प्रत्येक उन्हाळ्यामध्ये आणते. जेव्हा आपल्याकडे फ्रुट्स वगैरे नसतात तर त्यावेळी रसना वगैरे पिण्यापेक्षा हे थोडेसे फ्लेवर जास्त असतात, डार्क असतात आणि थोडं त्यात फ्लेवर्स पण असतात, जास्त गर पण असतात, तर ते बऱ्यापैकी चांगले लागतात. तर हर्ष याच्यामध्ये साखर टाकत नाही, तो गर जास्त टाकतो म्हणजे ते सिरप जास्त टाकतो. बट मी सिरप इथे कमी टाकलं आहे आणि यात साखर पण ॲड केलेली, जी की इतकी छान लागत होती, बट त्याला साखर त्यात नाही आवडत. तर तुम्ही बघू शकता इथे इतकं छान बेस्ट बनतं ना, क्विकली होतं, खूप पटकन होतं. जर तुमच्याकडे पाहुणे वगैरे आले असेल, पाहुणे येणार असेल, तर तुम्ही हे तयार करून बॉटलमध्ये भरून ठेवू शकता किंवा मग घरात मुलांनासुद्धा देऊ शकता तुम्ही. खूप छान आहे, हानिकारक काहीही नाही आहे, फ्रुट्स आहे. थोडं तर केमिकल प्रत्येक गोष्टीमध्ये असतात, बट ठीक आहे, आपण ह्या गोष्टीला अवॉइड करू शकतो, बट कधीतरी आपण हे पिऊ शकतो.
शकतो. तर इथे छान असं आमचं दोघांचं रेडी झालेलं होतं आणि मी हे मस्तपैकी घेऊन गेलेली. याचा कलर फेंट आहे, पण जेव्हा हर्षद बनवतो ना तेव्हा त्याचा कलर एकदम डार्क असतो, कारण तो खूप जास्त मटेरियल वापरतो. तर इथे थोडंसं उरलेलं होतं आणि हे उरलेलंसुद्धा मी भांडे धुताना इतकं छान असं पिलं, त्याचा बर्फ तयार झालेला होता. तर मी याला असं लॉक करून बॉटलमध्ये ठेवणार, फ्रीजमध्ये ठेवणार, म्हणजे की सेट होईल आणि नंतर प्यायला खूप छान वाटेल. कारण पाणी तर मला काही फ्रीजचं मिळालं नाही, म्हणून मग मी हेच वापरलं. इस्त्रीच्या कपड्यांचं अजून काही शर्ट्स आहेत तिकडे त्या कप्प्यात, तिकडे त्या ट्रॉलीमध्ये त्यात हे टाकते यात आणि पाठवते इस्त्रीला. आणि मी करते मस्तपैकी माझं ऑरेंज ज्यूस कंटिन्यू. सगळी कामं आवरल्यानंतर जो बसल्यानंतरचा जो मोठा श्वास आपण घेतो ना, तो फार थकवा म्हणजे एकदम रिलॅक्स होण्याचा असतो ना, तर वेगळाच असतो तो. तर तो प्रत्येक गृहिणीला मी तर म्हणते की जाणवत असेल की एकदम बेस्ट असतो. तर माझ्यासाठीही तो बेस्ट होता. आणि स्किन इतकी डल झाली आहे, खराब झाली, सो त्याला इग्नोर करा. माझं स्वतःचं पार्लर असून असं झालेलं आहे, कारण कामवाली बाई नाही आहे पार्लर सांभाळणं, गोव्याला जाऊन आले त्यामुळे खूप सारं असं टॅनिंग झालेलं, खूप असा त्रास झालेला. बट इट्स ओके, वेळेनुसार सगळं काही रिपेअर होतं. आणि आज जे मी रेकॉर्ड करते, म्हणजे 6 तारखेला जे मी 5 तारखेला मी जे हे रेकॉर्ड करते, 3-4 दिवसापूर्वीचा व्लॉग, तर त्या दिवशीची जी स्किन होती ह्या स्किनपेक्षा ती बेस्ट होती आणि छान वाटली. तर असं लाईफमध्ये चालू पण असतं आणि बऱ्याच दिवसापासून मला बरं पण नाही आहे ना, त्याच्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी होतात. बट चिल मारून एकदम मस्त की मी माझा ज्यूस घेतला आहे आणि खूप शांत वाटलं मला. सो तुम्ही कसं मॅनेज करता हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण झालेलीच असेल की मी माझा डीप क्लिनिंगचा व्लॉग टाकलेला आहे. तर व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमचं प्रेम द्यायला विसरू नका. जेवढं देतात बरंच देतात, पण अजूनही द्यायला विसरू नका. इंस्टाग्रामवर रील्स इतक्या खतरनाक आणि छान येतात, तर त्यासुद्धा बघायला विसरू नका. इंस्टाग्रामची, यूट्यूबची आणि फेसबुकची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल, सर्व बघायला विसरू नका. बाय, लव्ह यू, काळजी घ्या, खुश राहा, हॅपी राहा.